नमस्कार स्वागत आहे आपले संध्यास किचनमध्ये लवकरच आषाढी एकादशी येत आहे त्यानिमित्ताने घराघरांमध्ये खिचडी साबुदाणा वडे हे तर बनवले जातातच पण आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे उपवासाच्या टिक्कीची रेसिपी बनवायला खूप सोपी आणि मोजक्याच साहित्यात बनवून तयार होते इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे साबुदाणा घेत आहे याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे ही पूड आपल्याला रवाळ करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये मिळणारं रेडीमेड साबुदाणा पीठ वापरलं तरी चालू शकेल आता टिक्कीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेत अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण आपण कमी अधिक आपल्या आवडीनुसार करू शकता त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला उपवासाला चालत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता हे आपण पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत यामुळे टिक्कीला खूपच छान चव येते त्याचबरोबर रंगही अगदी सुरेख येतो मस्त अशी हे वाटण आपलं तयार आहे इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे उकडून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच वापरायचे आहेत जर तुम्ही डायरेक्टली हे बटाटे वापरलेत उकडल्यानंतर तर त्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे हे मिश्रण खूप जास्त पातळ होईल टिक्की करता येणार ना नाही त्याची आता हे मॅश करून घेतलेत बटाटे यामध्ये आपण हे वाटण टाकूयात आणि शक्यतो बटाटे हे मॅश करून घ्या किसून घेऊ नका किसून जर घेतले तर खूप टिक्की चिकट होईल आता यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकत आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस इथे मी टाकणार आहे याने टिक्की छान अशी चटपटीत लागेल आपण जर कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये जे आपण साबुदाण्याचं सा पीठ करून घेतलेलं ते टाकणार आहोत यामुळे टिक्कीला छान असं बाइंडिंग येतं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हातावर थोडंसं तेल घेणार आहोत आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याची आता आपण टिक्की बनवून घेऊयात तेल लावल्यामुळे टिक्की व्यवस्थित आपल्याला करता येते चिकटत नाही ते हाताला इथे सर्व टिक्की आपण बनवून घेतलेले आहेत आता या आपण शालो फ्राय करून घेणार आहोत यासाठी एका पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आपण तुपाचाही वापर करू शकता आता या टिक्की आपल्याला मंद आचेवर छान अशा खरपूस शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत या टिक्की डीप फ्राय करण्याची काही गरज नाही कारण बटाटा हा उकडलेलाच असतो दोन्ही बाजूने आपण या मस्त अशा खरपूस कलरवर भाजून घेणार आहोत शालो फ्राय करून घेणार आहोत खूप मस्त लागतं त्या टिक्की आणि खिचडीला साबुदाणा वड्याला हा खूप छान ऑप्शन आहे तर नक्कीच तुम्ही उपवासाला या टिक्की बनवून पहा आणि कशा झालेल्या आहेत त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवायला विसरू नका